विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला संस्कृत अनुवाद हा भाग बघायचा आहे। संस्कृत अनुवाद हा भाग आपल्या कृती पत्रिकेमध्ये येतो आणि तो आपल्याला बघणं अत्यंत आवश्यक आहे। लक्ष द्या, आपल्याला संस्कृत अनुवाद करत असताना कृती पत्रिकेमध्ये एखादं मराठी वाक्य दिलेलं असतं आणि त्या मराठी वाक्याचा अनुवाद आपल्याला त्या कृती पत्रिकेमध्ये करणं अपेक्षित आहे। यासाठी आपण आता पुस्तकातलीच काही उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत। लक्ष द्या, भारत माझा देश आहे, भारत हा माझा देश आहे। आता या ठिकाणी कर्ता, कर्म आणि क्रियापद ही जी रचना असते ही रचना तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे। ही जर रचना तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जे वाक्य लिहाल ते सुयोग्य लिहाल, म्हणजे तुमचे कुठेही मार्क्स त्या ठिकाणी जाण्याची शक्यता जी असते ती कमी होते। त्यामुळे भारत माझा देश आहे हे जे वाक्य आहे याचा आपल्याला संस्कृत अनुवाद करत असताना भारत मम देश असते। आता या ठिकाणी माझा यासाठी मम हा शब्द या ठिकाणी आलेला आहे, त्याचप्रमाणे आहे यासाठी अस्थि हा शब्द या ठिकाणी आलेला आहे। अशा पद्धतीने भारत मम देश अस्थि अशा पद्धतीने याचा अनुवाद त्या ठिकाणी केला जातो। दुसरं वाक्य आपण जे आहे ते आपण पुस्तकातच पाहू, आकाशाचा रंग निळा आहे, आकाशस्य वर्ण नीलः। रंग या शब्दासाठी वर्ण हा शब्द आलेला आहे। आकाशस्यही चालेल, गगनस्यही चालेल। आपण जर अमरकोश बघितला तर अमरकोशामध्ये आकाश या शब्दासाठी पुष्कळ असे शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे गगनस्य वर्णनील असंही केलं तरी मार्क्स मिळतील, आकाशस्य वर्णनील असंही केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळतील। अशा पद्धतीने आकाशाचा रंग कसा आहे, निळ आहे, आकाशस्य वर्ण नील। त्याचप्रमाणे माकड झाडावर राहते, माकड कुठे राहते, झाडावर राहते। माकड यासाठी मरकट हा शब्द आहे, झाडावर वृक्षे या ठिकाणी आपल्याला आपण जर कारकाचा विचार केला तर या ठिकाणी सप्तमी विभक्ती या ठिकाणी योजलेली आहे। त्याचप्रमाणे झाडावर राहते वृक्षे निवसती। अशा पद्धतीने कर्ता कर्म क्रियापद ही जर रचना आपण लक्षात घेतली तर संस्कृत अनुवाद करणं अत्यंत सोपं आहे।